आमदारकी मिळाल्यानंतर पंकजा मुंडेंचं भगवानगडावर भव्य स्वागत. पेढ्यानी तुला पंकजा म्हणाल्या या प्रेमाला कोणत्याही जाती धर्माची किनार नाही. विधान परिषद निवडणुकीत विजयी झाल्यानंतर पंकजा मुंडे या सोमवारी पहिल्यांदाच भगवानगडावर आल्या होत्या आणि यावेळी भगवानगडावर समर्थकांनी त्यांचं भव्य स्वागत केलं. यावेळी पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसाचा केक कापण्यासोबत त्यांची पेढ्यानी तुला करण्यात आली. पंकजा मुंडे यांनी यावेळी आपल्या समर्थकांशी संवाद साधला. त्यांनी म्हटलं की माझं आणि तुमचं नातं हे भगवान बाबा आणि माझं जे नातं आहे तेच असल्याचं पंकजा मुंडे यांनी सांगितलं. मी आज तुम्हाला फक्त भगवान बाबांसाठी फुलं आणायला सांगितली. तुम्ही माझ्याविषयी जे प्रेम दाखवत आहात त्याला कोणत्याही जाती धर्माची किनार नाही. मी मुंडे साहेबांनी वचन दिलं होतं, मी थकणार नाही, रुकणार नाही, मोडेन पण वाकणार नाही. तुम्हाला वाटतंय की फार मोठं युद्ध जिंकलं आहे, पण मोठी लढाई आणखीन बाकी आहे. माझ्या मंचासमोर माणसं नसावी तो दिवस मला पाहायला मिळू नये. विधान परिषदेची आमदारकी हा माझ्यासाठी सन्मान आहे असं पंकजा मुंडे यांनी सांगितलंय. यावेळी पंकजा मुंडे यांनी आपल्या समर्थकांना महत्त्वाचं आवाहन केलंय. अहंकाराचे पदाचे भांडण सोडा, एकजूट व्हा, एक वर्ष एकजुटीने घ्या. बीड जिल्ह्याने इतिहास घडवलाय. मला तुमच्याकडून वचन हवं आहे. तुम्ही एकजूट राहण्याचं वचन द्या. काय करायचं काय करायचं नाही याचं भान ठेवा. आपल्याला काही कमी पडणार नाही असा सल्ला पंकजा मुंडे यांनी आपल्या समर्थकांना दिलेला आहे. ब्युरो रिपोर्ट, SVN मराठी, बीड.